नमस्कार मंडळी, तर आज आलो आहे आपण अंशिकाच्या बर्थडेच्या शॉपिंगसाठी. तिचा बर्थडे आहे 25 मेला, लवकरच येत आहे. आणि आलो आहे आपण डॉलर ट्रीला. तरी ते सर्व गोष्टी एका डॉलरमध्येच भेटून जातात म्हणून या दुकानाचं तसं नाव आहे. अमेरिकेतलं सर्वात स्वस्त दुकान आहे असं मी म्हणू शकते इथे. तर ह्या बर्थडेला आम्ही इथे अपार्टमेंटमध्ये राहतो. तिथे तिच्या आजूबाजूचे जे मित्रमैत्रिणी आहेत स्कूलमध्ये ज्यांच्यावर बरोबर जाती, तर त्या मुलांना मी इन्व्हाइट करतो आहे. आणि इथे तुम्ही बघताल तर खूप सारे ऑप्शन दिसतील. घरातल्या छोट्या गोष्टीपासून भरपूर काही मोठ्या वस्तू पाहायला भेटतील. तर आत्ता सध्या पहिल्यांदा $1 होत्या ह्या गोष्टी, तर आता 1.25 म्हणजे $1.25 आहेत वस्तू. निकोलस सालोनेकच जाईल अंशिका. पुरुषांना पण असं काही काही खूप साऱ्या गोष्टी आहेत. रॅपिंगला $1.25 अगोदर तर हे $1 होत. इकडे बलून्स बघू आपण. थांब, रिटर्न गिफ्ट साठी पण चांगला ऑप्शन आहे इथे. त्याला हे पहे आवडतो का, ते स्लाइम वगैरे किंवा कार आवडतात त्याला? पुटी का? हा ठीक आहे, त्यासाठी 3+ आहे ना. त्याला डायनोसर आवडतो. इथे बघ, इथे असेल डायनोसर. किती इयर्स आहे? 6+. हे चांगलंय ना, पळवल्या पण जातात. आणि निकोल गाडी. आम्हाला ही गोष्ट नक्कीच अंशिकाची आवडत होती, कारण तिला सर्व तिच्या मित्रमैत्रिणींची चॉईस माहीत होती की त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं काय काय आवडतं, त्यानुसार ती घेत होती. दीप, तुला कार्स आवडतात ना? अजून श्रीजा राहिली आहे, अॅरोबेला राहिली आहे. श्रीजाला काय आवडतं? काय आवडतं? तर डॉलर ट्री हे दुकान छोट्या खेळण्यासाठी, स्टेशनरी किंवा घरातलं सामान, बऱ्याच गोष्टी इथे भेटतात. ते पण स्वस्त. निकोलसला पण तेच दे ना. ओके, म्हणजे फ्लूट नाही, फ्लूट नाही, फ्लूट काढून टाक आणि ते माउथ ऑर्गन कर. बर्थडेसाठी पण कॅन्डल्स, कॅप्स, खूप काही गोष्टी तुम्हाला भेटतील इथे स्वस्तमध्ये. तर डॉलर ट्री ह्या दुकानाच्या ब्रँचेस जवळजवळ 15,000 जास्त आहेत. तर अमेरिकेतल्या सर्व जवळजवळ राज्यामध्ये, कॅनडामध्ये आहेत. तर इथे गृहोपयोगी सर्व वस्तू, परत हेअर केअर, स्किन केअर, भरपूर काही अशा सौंदर्यप्रसादांच्या गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी, टूल्स, हार्डवेअर, खूप साऱ्या गोष्टी इथे तुम्हाला भेटतील. आणि ते पण फक्त $1 आहे की नाही गंमत. छोट्या मुलांचं भरपूर सामान इथे भेटतं. चॉकलेटपासून, स्नॅक्सपासून बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. फ्रोझनचं पण खूप सारं सामान तुम्हाला इथे दिसेल. इवन केक्स फ्रोझनमध्ये, कोल्ड ड्रिंक्स, खूप काही गोष्टी. मी कॉलेजमध्ये असताना 4999 असं काहीतरी एक दुकान होतं, तिथे कुठल्याही गोष्टी घ्या 49 तर त्या दुकानाची पण नेहमी आठवण येते. आणि डॉलर ट्रीमधून बऱ्याच काही गोष्टी घेऊन आम्ही चाललो आहे वॉलमार्टला. वॉलमार्टला काही स्पेसिफिकली त्या गोष्टी घ्यायच्या होत्या. चला पुढे, मग वॉलमार्ट पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर वॉलमार्ट हे दुकानाचं नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. तर जसं आपण डीमार्ट तुम्ही खूप जण गेले असाल, तसंच मला इथे वॉलमार्टमध्ये आल्यावर फिलिंग येते. इथे पण कपड्यापासून खाण्याच्या गोष्टी आणि सर्व काही मिळतं वॉलमार्टमध्ये. इथे फार्मसी सेक्शन पण एक वेगळं असतं. तर एकंदर म्हणायचं स्वस्तामध्ये मस्त अशी शॉपिंग इथे वॉलमार्टमध्ये होऊ शकते. तर मग चला आपण अंशिकाच्या काही काही गोष्टी घ्यायच्या राहिल्या होत्या, तर त्या आतमध्ये जाऊन घेऊ. इथे टॉय सेक्शनमध्ये मुलं आले तर हमखास 1-2 वस्तू तर घेऊनच जातात. तर अंशिकासाठी एक फ्लाइंग पिक्सी म्हणून एक उडणारी परी तिला हवी होती, बट ती काही भेटली नव्हती.
शिवाय तिच्या क्लासमध्ये 25 मुलं आहेत, त्यांना पण गिफ्ट देतात असं, म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यांचा बड्डे असतो ते मुलं गिफ्ट देतात बाकीच्या मुलांना, त्यांना पण घ्यायचं होतं. ऑनलाईन पण यांची सेवा चांगली आहे, दुसऱ्या दिवशी आपल्याला पार्सल मिळतं आपलं. आजकालचे बड्डे खूप खिशाला परवडणारे नसतात. आपल्या वेळचं बड्डे म्हणजे काय, फक्त आईने ओवाळलं आणि काहीतरी चांगलं गोडधोड केलं म्हणजे झाला बड्डे, एवढंच होतं आपलं. तर वॉलमार्टमधून महत्त्वाचं आम्ही घेतलं पाण्याच्या बॉटल्स घेतल्या होत्या, कारण लहान मुलांना इथे बिसलेरीचे बॉटल्स यूज करतात प्यायला. नंतर मला असं वाटतं खूप सारे ज्यूस घेतले होते, परत असं छोटं मोठं काही सामान होतं ते घेतलं होतं आम्ही इथून. इथे आपण आपलं स्वतःचं स्वतःच बिल करू शकतो, काउंटरवरती लाईनमध्ये थांबायची गरज नाही, ते वेगळे सेक्शन असतं. बस बस, किती शॉपिंग करायची आहे. क्लासच्या मुलांना, इथल्या फ्रेंड्सला, खायला खूप सारी शॉपिंग केली इथे. हो, आणि तसं कपड्याचं खूप मोठं सेक्शन आहे. वॉलमार्ट खूप मोठं स्टोर आहे. खुश, एकदाची झाली बर्थडेची तिची काही तयारी. आता उद्या तिचा बर्थडे आहे, भरपूर इथले अपार्टमेंटचे मुलं येतील आता, आणि तो व्लॉग पण तुम्हाला नक्की पाहायला भेटेल, आणि काहीतरी स्पेशल नक्की असेल त्या व्लॉगमध्ये पण. काय सर, चॉकलेट असत, बॉल असत, काय असत त्यांची, खायचं असतं का, खेळायचं आहे का. चला, तर अशी झाली आहे अंशिकाच्या बर्थडेची तयारी. आता रात्रीचे जो 10 वाजलेत 10:30 वाजलेत, वॉलमार्ट हे दुकान 11 वाजेपर्यंत ओपन असतं, त्यामुळे आमचं इथं शॉपिंग केली आहे. आता बघू अंशिका खूप एक्साइटेड आहे तिचा बर्थडे कसा होईल, आणि तिच्या बर्थडेला तिच्या अमेरिकन फ्रेंड्स पण येतील होपफुली, आणि इंडियन पण येतील, बघू आता कसं होतं आहे. चला मग लवकर भेटू, हॅव अ गुड नाईट, बाय. फायनली खूप सारी शॉपिंग करून आपण चाललो आहे, आणि मी म्हणू शकते की थोडी रिझनेबलच शॉपिंग आम्ही केली होती. डॉलर ट्री आणि वॉलमार्ट बऱ्यापैकी रिझनेबल तुम्हाला गोष्टी भेटून जातील. नॅव्हिगेट टू होम. तर वॉलमार्ट ह्या दुकानाचं म्हणू शकते मी हे स्टोरूम आहे, जिथं बऱ्याच काही गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत त्यांच्या. किती एक्साइटमेंट असते ना लहान मुलांना आपापल्या बर्थडेची, इव्हन आपल्याला पण असतेच, पण लहान मुलांना थोडी जास्त असते. तर तिच्या हँडरायटिंगमध्ये ती आता सर्वांना इन्व्हाइट करते, डेट व्हेन्यू टाकते. ह्या बर्थडे सेलिब्रेशनबरोबर आपण ह्या समाजाचा एक मोठा आणि महत्त्वाचा पार्ट आहे, हे आपल्या मुलांना नक्की सांगितलं पाहिजे. बर्थडेच्या दिवशी नक्कीच तुम्हाला तुमच्या परीने जे काही करता येईल, एखादी छोटी मोठी गोष्ट नक्की केलं पाहिजे, जसं प्लांटेशन म्हणा किंवा खूप काही गोष्टी आहेत जिथं तुम्ही ह्या समाजासाठी करू शकता, तर ती नक्की गोष्ट केली पाहिजे. तर चला मग लवकरच पुढचा व्लॉग घेऊन येऊ, तोपर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, खुश राहा, धन्यवाद.